आज सकाळी 8:30 गोंदिया स्थानिक पतंग मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मबाबा आत्राम यांनी ध्वजारोहण करून राज्यातील सर्व जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हाधिकारी व प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आज आपण पाहतो 64 वर्ष झाले आणि 64 वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी. आचारसंहिता असल्यामुळे काय आता सध्या आपल्याला 4 जूनपर्यंत काही करता येणार नाही. एकदा सगळं संपल्यानंतर मग एकदा सगळ्यासोबत बसून मार्क काढता येईल. आदिवासी विकास महामंडळाचे धान उघड्यावर घेतण्यात आले, म्हणजे काय काय झालं काय नाही आता तुम्ही माहिती दिलेल्या त्याच्या चौकशी करू. सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात. मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो. ज्याप्रमाणे मी आणि आमचे विरोधी पक्षनेते एकमेकाच्या विरोधात बोललो, आता सगळं संपलं. आता जे बाद गई